युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। अमरावतीत 3,50,00,000 रक्कम पोलिसांनी केली जप्त। माहितीनुसार अमरावती शहरातून हवाला मार्फत मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 स्कॉर्पिओ मधून सुमारे 3,50,00,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। हवाला मार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फर्शी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती। यावेळीच 2 स्कॉर्पिओ गाड्यांमधून ही सुमारे 3,50,00,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। स्कॉर्पिओ मधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे 4 नागरिक हे गुजराती असून दोघे अमरावती मधील आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओ मध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। ही रक्कम मोजण्यासाठी 2 स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे। या संदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती देण्यात आली आहे। पोलीस आयुक्त आरती सिंग व DCP सातव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे। दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधल्या सीटच्या खाली एक खचका तयार करण्यात आला होता। लोखंडाच्या जाळपत्रा व नट बोल्ट याचा उपयोग करून ही यंत्रणा तयार करण्यात आली होती। वरवर पाहता कुणालाही शंका येणार नाही अशी व्यवस्था या दोन्ही स्कॉर्पिओ मध्ये करण्यात आली होती। जाणून घेऊया पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा या संदर्भात आलेला व्हिडिओ। 15 ऑगस्ट निमित्ताने आपण काल आम्ही एक बैठक घेतली होती आपले सर वरिष्ठ अधिकाऱ्यांची, आणि त्याच्यामध्ये काही सूचना दिले होते की आपल्याला शहरात कडक कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी राबवायचे। त्यानिमित्ताने कालपासून आपण बाहेर पेट्रोलिंग नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते। आज सकाळी याच ऑपरेशन निमित्ताने आपल्याला आपली टीमला राजापेठ पोलीस स्टेशनची टीमला 2 स्कॉर्पिओ गाडी संशयित दिसली। आपण त्यांना थांबवले आणि त्यांना चेक केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कॅश बरामद झाले। त्यांना थोडा विचारपूस केल्यानंतर माहीत पडलं की हे जे ज्यांच्याकडून हे कॅश घेऊन येत आहे ते जवळ एक फ्लॅटमध्ये राहत आहे। त्या फ्लॅटवर पण लगेच आपण गेलो धाड टाकू आणि तिथे आपल्याला करन्सी नोट काउंटिंग मशीन मिळाले आपल्याला। तसेच कॅशचं फारसं तिथे काही मिळाला नाही, पण 2 आपल्याला काउंटिंग मशीन तिथे मिळालेले आहे। आणि ह्या 2 गाडीमध्ये आपल्याला टोटल कॅश 3,50,00,000 रुपये मिळालेला आहे। आता आपल्याला जसे हे माहिती मिळाली आणि तक्रार आपण घेतलं, त्याचे लगेच आपण इन्कम टॅक्स IT डिपार्टमेंट त्यांचे जे लोकल इथे अमरावतीमध्ये ब्रांच आहे त्यांना आपण सूचना दिले आणि त्यांनी आपले वरिष्ठांना नागपूरमध्ये कळवले आणि त्यांचे वरिष्ठ लवकरच येऊन पुढच्या याच्यामध्ये जे कॅश आपल्याला मिळालेली आहे त्याच्या तपास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करणार आहे। 500 आणि 100 आणि म्हणजे मॅडम ही कॅश कुठून आली आणि कुठे जाणार होती नागपूरून आली? हे सर्व कॅश सध्या त्यांनी इथेच या फ्लॅटमधूनच गाडीत ठेवले आणि गाडीत घेऊन जात होते। सध्या आपल्याला एवढे सांगत आहे, बाकी आपण अजून तपास करत आहोत। मॅडम हवाल्याचा हा पैसा आहे असं म्हटलं जात आहे, तशा काही इनपुट मिळाले का पोलिसांना? हा जेव्हापर्यंत इन्कम टॅक्सच्या हवालाच्या पैशाचा इन्कम टॅक्सवालेच सांगू शकतो, कारण यांना ते मुभा देतात, काही बिल प्रोड्यूस करतात, जे काही आहे ते सांगू शकतात। मग ते इन्कम टॅक्सवाले सर्टिफाय करणार की हा कॅश अकाउंटेड आहे की अनअकाउंटेड आहे। अनअकाउंटेड कॅशला आपण हवाला म्हणतो। तर जेव्हापर्यंत इन्कम टॅक्सची व्यवस्थित तपास होते तेव्हापर्यंत काही बोलणे याच्यामध्ये आपण जे 6 लोक त्यांच्या ते म्हणत आहे की त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत आणि ते म्हणजे ते त्यांच्या म्हणणं आहे रेकॉर्ड आहे त्याचा अगदी बरोबर आहे आणि आम्ही मॉडलनी निघत आहे। तर त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांच्या जे काही म्हणणं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहोत। तिथं काही म्हणणार पण बाकी आता तपासाचा भाग आहे। सध्या आपण सखोल तपास सुरू करू आणि मग आपल्याला जे माहिती मिळत आहे आम्ही शेअर करणार। सस्पेक्टेड आहे ना थोडक्यात? हां सध्या तर सस्पेक्टेड आहे, ते तर काही म्हणणार आपल्याला, पण सध्या तर सस्पेक्टेड आहे म्हणून आपण त्यांची कस्टडी घेतलेली आहे। यामध्ये सेक्शन कुठलं? सध्या आपण फक्त कस्टडी घेतलेल्या त्याच्याकरता आपण 141 CRPC याप्रमाणे आपण
त्यांना चौकशी करण्याकरता डिटेन केलेलं आहे आणि पुढे तपासात जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढच्या तपासात सेक्शन्स आय पी सी जे हजार होत असेल तर आपण आणि